हॅलो फ्रेंड्स, आज आपण दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक सूत्र माहीत आहे की दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग, समजा दोन संख्या ए आणि बी, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर, ह्याचं विस्तार सूत्र आहे, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन्हीचा गुणाकार त्याच्या दुप्पट, म्हणजे 2ab अधिक बीचा वर्ग. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्ग करण्याच्या किमती काढायच्या. पहा, पहिला आपण दोन अंकी संख्या लिहू काढू. दोन अंकी संख्या, पहिली दोन अंकी संख्या आपण घेऊ, समजा 12चा वर्ग. आता 12 या संख्येला आपल्याला असं लिहिता येतं, दोन संख्येच्या बेरजेच्या स्वरूपात 10 अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर. इथं एची किंमत 10, बीची किंमत 2, या सूत्राप्रमाणे काय येईल, 10चा वर्ग अधिक 2 गुणिले a म्हणजे 10, गुणिले बी म्हणजे 2, अधिक बी म्हणजे 2चा वर्ग बरोबर. 10चा वर्ग किती, 100, अधिक 2 गुणिले 10 20, 20 गुणिले 2 40, अधिक 2चा वर्ग 4. ह्याला लिहिताना आपल्याला असं लिहिता येतं, एकक स्थानी 4 आहेत, इथं दशक स्थानचा अंक हा घेतला 4 आणि शतक स्थानचा 1. म्हणजे पहा, 1ची स्थानिक किंमत 100 आहे, 4ची स्थानिक किंमत 40 आणि 4, म्हणजे 12चा वर्ग किती, 144. म्हणजे या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हा वर्ग काढता येतो. आपल्याला सोप्या पद्धतीनं वर्ग काढायचा आहे. पहा, 12चा वर्ग बरोबर काय लक्षात ठेवायचं आहे, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे 2चा, एकक स्थानची संख्या 2 आहे, 2चा वर्ग किती, 4, इथं लिहिले 4. दोन्हीचा गुणाकार त्याच्या दुप्पट, म्हणजे 1 गुणिले 2 गुणाकार त्याचा दुप्पट 2, किती आले, 4, 4 आणि एकक स्थानच्या संख्येचा वर्ग 1चा वर्ग 1, म्हणजे 12चा वर्ग बरोबर किती आलं, 144. हे तुम्हाला समजण्यासाठी असं लिहिण्याची आवश्यकता नाही. पहा, 2चा वर्ग 4, दोन्हीचा गुणाकार 2, त्याच्या दुप्पट किंवा 1 गुणिले 2 गुणिले 2 असं म्हणा, किती, 4 आणि 1चा वर्ग 1. दुसरं उदाहरण पाहू, 25चा वर्ग बरोबर. आता पहा, एकक स्थानी 5 आहे, म्हणून 5चा वर्ग किती, 25. 25ला 5 लिहिले, 7चे किती आले, 2. दोन्हीचा गुणाकार 2 गुणिले 5 गुणिले 2, 5 × 2 = 10 × 2 = 20, 20 + 2 = 22. 22ला 2 लिहिले, 7चे किती आले, 2. 2चा वर्ग 4, 7चे आलेले किती, 2 बरोबर 6. 25चा वर्ग किती, 625. आणखीन एक उदाहरण पहा, 72चा वर्ग बरोबर. आता असं न करता आपण डायरेक्ट पाहू, 2चा वर्ग किती, 4. 2चा गुणाकार 7 × 2 = 14, 14च्या दुप्पट 28, 28ला 8, 7चे किती आले, 2. 7चा वर्ग 49 आणि 7चे आलेले 2 = 51, म्हणजे 72चा वर्ग किती आला, 5184. आता तीन अंकी संख्येचा वर्ग पाहू. तीन अंकी संख्या, यातलं पहिलं उदाहरण पहा, 102 कंसाचा वर्ग. आता तीन अंकी संख्या असतील
तर एकक स्थानची संख्या एक मानायची आणि दुसऱ्या दोनला दुसरी संख्या मानायची. पहा, एकक स्थानची संख्या दोन आहे म्हणजे दोनचा वर्ग किती? चार. इतर चार लिहिले. नंतर दोन्हीचा गुणाकार त्याच्या दुप्पट, दहा गुणिले दोन गुणिले दोन किती आले? दहाचौक चाळीस. चाळीसला शून्य, हातचे किती आले? चार. दहाचा वर्ग शंभर, हातचे आलेले चार बरोबर एकशे चार. एकशे चार, दहा हजार चारशे चार, ह्याला एकशे दोनचा वर्ग. आणखीन एक उदाहरण पहा, तीन अंकी संख्येचा वर्ग तीनशे पंच्याहत्तर चा वर्ग बरोबर. पहा, एक संख्या पाच घेतली, दुसरी सदतीस, पाचचा वर्ग पंचवीस, पंचवीसला पाच. पहा इथं लिहू आपण असं, पाचचा वर्ग पंचवीस, पंचवीसला पाच, हातचे आले दोन. सदोतीस आणि सदोतीस गुणिले पाच गुणिले दोन, ह्या दोन्हीचा गुणाकार त्याच्या दुप्पट. पहा, पाच दोन्ही दहा, दहा गुणिले तीनशे सदोतीस म्हणजे तीनशे सत्तर, हातचे आलेले दोन, किती आले? तीनशे बहात्तर. तीनशे बहात्तरला दोन, हातचे किती आले? सदोतीस, हातचे आले सदोतीस. आता सदोतीसचा वर्ग करा, सदोतीसचा वर्ग बरोबर. पहा या पद्धतीनं, सातचा वर्ग एकोणपन्नासला नऊ, हातचे आले चार. सात्रिक एकवीस, एकवीस दोन्ही बेचाळीस, दुप्पट म्हणून बेचाळीस आणि चार, शेहेचाळीसला सहा, हातचे आले चार. तीनचा वर्ग नऊ, नऊ चार तेरा. यामध्ये हातचे आलेले सदोतीस मिळवा. नऊ सात सोळा, सात चाला एक, दहा शून्याचा एक, चार एक, चौदा शून्य सहा, एक लाख चाळीस हजार सहाशे पंचवीस, हा झाला तीनशे पंच्याहत्तरचा वर्ग. आता चार अंकी संख्या आपण पाहू. चार अंकी संख्या, पहिलं उदाहरण पाहू, एकतीस पंचवीस कंसाचा वर्ग बरोबर. आता संख्या चार अंकी असतील तर पहिल्या दोन अंकाला एक मानायचं, दुसऱ्या दोनला दुसरा. म्हणजे एकतीस एक अंक झाला आणि पंचवीस दोन, तर दुसऱ्या अंकाचा पंचवीसचा वर्ग करा. पंचवीसचा वर्ग बरोबर किती? सहाशे पंचवीस. आता चार अंक जर असतील तर दोन अंक लिहायचे, तिसरा राहिलेला अंक काय होईल? हातचा, म्हणजे पंचवीस लिहिले. इथं हातचे किती आले? सहा. आता एकतीस गुणिले पंचवीस, एकतीस गुणिले पंचवीस त्याच्या दुप्पट म्हणजे दोन बरोबर. पहा, पंचवीस दोन्ही पन्नास, पन्नासनं एकतीसला गुणायचं आहे, पन्नासनं गुणायचं आहे म्हणून शून्य दिला. आता पाचनं गुणा एकतीसला, पाच एक पाच, पाच त्रिक पंधरा, त्यामध्ये किती मिळवायचेत? हातचे आलेले सहा मिळवायचेत, म्हणजे पंधरा छप्पन. यातले दोन अंक लिहायचेत, छप्पन, हातचे किती आले? पंधरा. आता एकतीसचा वर्ग करा. एकतीसचा वर्ग बरोबर, पहा, एकचा वर्ग एक, दोन्हीचा गुणाकार तीन एक तीन, त्याच्या दुप्पट सहा, आणि तीनचा वर्ग नऊ, त्यात हातचे किती मिळवायचे? पंधरा. पाच आणि एक सहा, सहा आणि एक सात नऊ, नऊशे शहात्तर. सत्त्याण्णव लाख पासष्ट हजार सहाशे पंचवीस, दोन संख्यांचा गुणाकार करून पहा, हा वर्ग संख्या येईल. आणखीन एक उदाहरण पहा, पाच हजार एकशे तेवीस, पाच हजार एकशे तेवीस कंसाचा वर्ग बरोबर. आता पहा, एक अंक कोणता घ्यायचा?
तेवीस आणि दुसरा अंक 51. पहा, तेवीसचा वर्ग, तेवीसचा वर्ग किती? आपल्याला 30 पर्यंतच्या संख्येचे वर्ग पाठ असतात, 529. किंवा असं करून पहा, 3चा वर्ग 9, 2चा गुणाकार 3 2 6, 6च्या दुप्पट 12, 2 7 1, 2चा वर्ग 4 आणि 5, 529. अंक किती लिहायचे इथं? 2 29. हातचे किती आले? 5. आता 51 आणि 23चा गुणाकार, 51 गुणिले 23 गुणिले 2. पहा, 51 गुणिले 23 गुणिले 2 यांचा गुणाकार करा. अगोदर ह्या दोन्हीचा गुणाकार करू आपण. 23 23 ने 51 लागणार, 23 एक 23 ला 3, हा 4 आले, 2 23 गुणिले 5, 115, 115 आणि 2 117, त्या गुणिले 2. 32 6 62 14, 4 7 1, 2 गुणिले 1, 2 2 1 3 2, 23 46. 23 46, त्यामध्ये हातचे किती मिळवायचे तर 5, म्हणजे 23 51. यामधले 2 घेतले 51, 51 घेतले, हातचे किती आले? 23. हे आले हातचे 23. आता 51चा वर्ग करा. 51चा वर्ग बरोबर 1चा वर्ग 1, 2चा गुणाकार 5 1 5, 5 2 10, दुप्पट 10 ला 0, 7 6 ला 1, 5चा वर्ग 25. 51चा वर्ग, 1चा वर्ग 1, 5 1 5, 5 2 10, 10 ला 0, 7 6 ला 1, 5चा वर्ग 25 आणि 1 26. 26 0 1 हा वर्ग आला. त्यामध्ये किती मिळवायचे? 7 चे 23 अधिक 23 बरोबर 26 24. तर इथं लिहा 26 24. सव्वीस चोवीस 51, 26 24 51, 29 हे आलं उत्तर. हे झाला 51 23चा वर्ग. या पद्धतीनं 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्येचे वर्ग तुम्हाला काढता येतील.